द्रव्याचं मोजमाप या पाठामध्ये या अगोदर आपण द्रव्य म्हणजे काय, मोजमाप कशाला म्हणतात, मग द्रव्याची रचना म्हणजे पदार्थाची रचना कशी होते, पदार्थाचा सूक्ष्म कण अणू असतो हे अभ्यासलं. शिवाय रासायनिक संयोगाचा नियम अभ्यासला, स्थिर प्रमाणाचा नियम अभ्यासला, दोघांमध्ये असणारा सूक्ष्म फरक काय, स्थिर प्रमाणाचा नियम आणि रासायनिक संयोगाचा नियम हे आपण अभ्यासलं. रासायनिक संयोगामध्ये घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण हे स्थिर राहतं, म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेण्यापूर्वी अभिक्रिया कारकांचं एकूण वजन आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार झालेल्या उत्पादितांचं एकूण वजन हे सारखं असतं, याला रासायनिक संयोगाचा नियम म्हणतात. तर स्थिर प्रमाणाच्या नियमामध्ये आपण अभ्यासलं रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे अभिक्रिया कारके आणि त्यामधून तयार होणाऱ्या उत्पादितांचं वजनी प्रमाण निश्चित असतं, ह्या दोघांमधला हा फरक हे आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण अणूचा आकार म्हणजे काय अभ्यासलं, अणू तर अतिशय सूक्ष्म आहे आणि मग अणूचा आकार किती असेल, अणूचा आकार सुद्धा सूक्ष्मच असेल आणि मग तो सूक्ष्म आकार कसा मोजावा यासाठी आपण काय युक्ती वापरली किंवा कोणती संकल्पना, कोणत्या संकल्पनेच्या आधारे अणूचा आकार विचारात घेतला जातो, तर अणू त्रिज्या. मग अणूची त्रिज्या म्हणजे काय, अणूचं केंद्र आणि अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहिलं असतं, अणूच्या बाह्यतम कक्षेचं अंतर, अणु केंद्रक आणि अणूच्या बाह्यतम कक्षेचं अंतर यांच्यामधील या अंतराला त्रिज्या म्हणतात आणि अणूचा आकार हा त्रिज्यावरून ठरत असतो. तो कसा याबद्दलही आपण अभ्यासलं. आता आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे, अणूचं वस्तुमान म्हणजे काय. आता अणूची त्रिज्या अभ्यासली, अणूचं वस्तुमान म्हणजे काय. अणूचं वस्तुमान म्हणजे आपण अणूमधल्या मूल कणांबद्दल याच्या अगोदर अभ्यासलं होतं. अणूमध्ये तीन मूल कण आहेत, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, हे तीन मूल कण आहेत. त्यापैकी प्रोटॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात, तर इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचामध्ये वर्तुळाकार मार्गाने फिरत असतात किंवा वर्तुळाकार कक्षामध्ये ते परिभ्रमण करत असतात सूर्यमालेतील ग्रह गोलीय प्रतिकृती प्रमाणे. तर न्यूट्रॉन नावाचा जो मूलकण आहे तो अणूच्या केंद्रकामध्ये असतो हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला अणूचं वस्तुमान म्हणजे काय, अणूचं वस्तुमान, वस्तुमान कशाला म्हणतात, त्या अणूचा एकूण भार, म्हणजे त्या अणूमध्ये जे जे सगळं सामावलेलं आहे ते सगळं एकूण म्हणजे काय, त्याचं अणु वस्तुमान. जसं आपण एक किलो साखर, साखरेचं वस्तुमान किती, एक किलोग्राम साखर, आपण एकीकडे माप ठेवतो दुसरीकडे साखर घालतो पारड्यामध्ये आणि एक किलो होईपर्यंत त्याचं क्षितिज समांतर काटा येईपर्यंत आपण इकडे साखर घालत राहतो आणि मग साखर एक किलो साखरेमध्ये असणाऱ्या साखरेचे सूक्ष्म कण किती, ते सगळे सूक्ष्म कण म्हणजे त्या साखरेचं एकूण वस्तुमान. आता साखरेचं ठीक आहे, आपल्याला साखर दिसते, मोजता येण्याजोगी आहे, कारण अणूच्या तुलनेनं कितीतरी मोठे आहे, साखरेच्या साखरेच्या रेणूमध्ये साखरेचे किती कितीतरी अणू असतील, अब्जावधी असतील, अब्ज सुद्धा आकडा लहानच आहे, त्यापेक्षा सुद्धा जास्त असतील, अणूचा आकार लहान आहे. मग आता अणूचं वस्तुमान ठरवणं सुद्धा किचकटच बाब आहे. मग शास्त्रज्ञांनी हे ठरवण्यासाठी एक युक्ती शोधली आणि ती युक्ती काय किंवा कसं ठरवलं जातं अणूचं वस्तुमान. तरी अगोदर आपल्याला अणुअंक म्हणजे काय माहितीये, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला त्याचा अणुअंक म्हणतात. तर अणुवस्तुमान म्हणजे काय, अणुवस्तुमान म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असतो किंवा त्याचा अणुवस्तुमान असतं किंवा त्याला अणुभार म्हणतात. आता हा अणुभार हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरून ठरत असतो, एकूण संख्येवरून. आता प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणारे इलेक्ट्रॉन हे प्रोटॉनच्या संख्ये इतके असतात, परंतु न्यूट्रॉन हे प्रोटॉनपेक्षा जास्त असतात आणि म्हणून प्रत्येक मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा अणुअंकासारखा नसतो, तर तो त्यापेक्षा दुप्पट किंवा दुपटीपेक्षा थोडा जास्त सुद्धा असतो, अणुअंकापेक्षा दुप्पट किंवा दुपटीपेक्षा थोडा जास्त सुद्धा असतो. आता उदाहरणार्थ आपण सोडियमचा जर विचार केला तर सोडियमचा अणुअंक आहे 11, म्हणजे सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, सोडियम मध्ये 11 प्रोटॉन आहेत, म्हणून अणुअंक 11. परंतु सोडियमचा अणुवस्तुमानांक किती असं जर आपण विचारलं अणुवस्तुमानांक, तर सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे प्रोटॉन 11 आहेत, पण न्यूट्रॉन किती झाले, न्यूट्रॉन 11 असतील तर 22 असेल, परंतु सोडियम मध्ये न्यूट्रॉन एक अधिक असतो प्रोटॉन पेक्षा, म्हणजे सोडियम मध्ये प्रोटॉन किती आहेत, सोडियम मध्ये प्रोटॉन 12 आहे आणि म्हणून 11 अधिक 12, 11 काय 11 प्रोटॉन आणि 12 काय 12 न्यूट्रॉन, बरोबर हे एकूण किती 23, म्हणून सोडियमचा अणुवस्तुमानांक किंवा अणुवस्तुमान 23 असतं. यावरून आपल्याला एक बाब लक्षात येते की
सोडियमचा अणु वस्तुमान हा अणुअंकापेक्षा अणुअंकाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. अणुअंकाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे असे विचारल्यानंतर मग त्याच्यामध्ये न्यूट्रॉन किती असं जर विचारलं सोडियमचा अणुअंक 11 आहे किंवा सांगितलं नाही सोडियमच्या अणुअंकापेक्षा सोडियमचा अणु वस्तुमानांक दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे तर तो किती असं विचारलं तर आपल्याला सांगायला पाहिजे किंवा असं जरी सांगितलं सोडियमचा अणुअंक 11 आहे आणि अणु वस्तुमानांक दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे तर न्यूट्रॉनची संख्या किंबटिंब असेल. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की काय काय माहिती पाहिजे प्रोटॉनच्या संख्येपेक्षा न्यूट्रॉन अधिक असतात आणि मग दुप्पट 11 ची दुप्पट किती दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त किती म्हणजे फक्त काय करायचे आपल्याला काय सांगितलं समजून घ्यायचे आपल्याला लिहिते या पद्धतीने हा अणु वस्तुमानांक आपण सोडियमचा निश्चित केला. परंतु सर्वात अगोदर सुरुवातीला हा अणु वस्तुमानांक निश्चित करण्यासाठी काय विचार केला तर प्रत्येक मूलद्रव्याचा अणु वस्तुमानांक निश्चित करत असताना त्याचा अगोदर आपण हायड्रोजनच्या अणूचा आकार पाहिला. हायड्रोजनच्या अणूचा आकार हा अतिशय लहान आहे 10^-10 मीटर इतका लहान आहे हायड्रोजनच्या अणूचा आकार. आणि मग हा सगळ्यात लहान अणु हायड्रोजनचा एकूण मूलद्रव्यांच्या आपण संख्येचा जर विचार केला तर सर्वात लहान अणु हायड्रोजनचा आहे. आणि म्हणून सर्वात लहान अणु हायड्रोजनचा असताना हे गृहित धरलं गेलं की मग इतर मूलद्रव्यांच्या अणूची तुलना करायची हायड्रोजनच्या अणूसोबत. इतर मूलद्रव्यांच्या अणूच्या हायड्रोजनच्या अणूसोबत तुलना केली म्हणजे काय सापेक्ष अणु वस्तुमान म्हणजे कसं म्हणायचं हायड्रोजन पेक्षा कितीनं मोठा आहे असा विचार करायचा. आता उदाहरणार्थ नायट्रोजन किंवा कार्बनचा विचार केला कार्बनचा विचार किंवा ऑक्सिजनचा कुठल्याही मूलद्रव्याच्या अणूचा जर विचार केला तर तो हायड्रोजनच्या अणूपेक्षा इतक्या पट मोठा आहे. आता उदाहरणार्थ हायड्रोजनचा अणू हायड्रोजनच्या अणूमध्ये एकटा एक न्यूट्रॉन आहे आणि मग एक न्यूट्रॉन असल्यानंतर हायड्रोजनचा अणु वस्तुमानांक 1 झाला. हायड्रोजनचे 3 प्रकारचे अणु आहेत आणि याच्यावरून मग न्यूट्रॉनच्या संख्येवरून हायड्रोजन ड्यूटेरियम ट्रिटियम असे 3 हायड्रोजनचे अणु म्हणजे हा समस्थानिकी मूलद्रव्य एकाच मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये जर न्यूट्रॉनची संख्या बदलत असेल तर त्या मूलद्रव्याला समान अणुअंकाने भिन्न अणु वस्तुमानांक असणाऱ्यांना समस्थानिक म्हणतात. हे आपण समस्थानिक म्हणजे काय या संकल्पनेमध्ये अभ्यासलेलं आहे. आणि मग हायड्रोजनचा अणु वस्तुमानांक 1 असं जर गृहित धरलं आपण तर असं गृहित धरल्यानंतर आपण इतर मूलद्रव्यांच्या अणु वस्तुमानाची तुलना केली. आता उदाहरणार्थ हायड्रोजनचा अणु वस्तुमानांक 1 आहे तर कार्बनचा अणु वस्तुमानांक किती आहे कार्बनचा अणु वस्तुमानांक हायड्रोजनच्या 12 पट जास्त आहे असं म्हणावं लागेल. 12 पट जास्त आहे म्हणजे काय तो 12 आहे 1/12 पट म्हणजे 12 आहे. सुरुवातीला हायड्रोजन सोबत तुलना केली आणि मग हायड्रोजनचे वेगवेगळे समस्थानिक आहेत हायड्रोजन ड्युटेरियम ट्रिटियम हे कशाच्या आधारे त्याच्या न्यूट्रॉनच्या संख्येच्या आधारे. एखाद्या काही मूलद्रव्याच्या अणूमध्ये न्यूट्रॉन नसतोच म्हणून त्याचा अणु वस्तुमानांक 1च प्रोटॉनची संख्या 1 आहे. मग दुसऱ्या मूलद्रव्याचा हायड्रोजनचा अणु असा असतो की त्याच्यामध्ये न्यूट्रॉन 1 असतो आणि प्रोटॉन त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या निश्चित असते परंतु न्यूट्रॉनची संख्या कमी अधिक असते म्हणून त्याचे वेगवेगळे समस्थानिक तयार झाली. आणि काळाच्या ओघामध्ये या हायड्रोजन सोबत तुलना करता करता कार्बन सोबत तुलना वरच्यावर कार्बन सोबत तुलना करण्याचा प्रघात देखील सुरू झाला. साधारणपणे 1961 दरम्यान कार्बन या मूलद्रव्याचा अणु वस्तुमानांक सुद्धा सापेक्ष अणु वस्तुमानांक गृहित धरून त्या मूलद्रव्याच्या अणु वस्तुमानांकासोबत इतर मूलद्रव्यांच्या अणु वस्तुमानांकाची तुलना केली आणि काही मूलद्रव्यांचे अणु वस्तुमानांक निश्चित केले. आता मग कार्बनचा अणु वस्तुमानांक 12 आहे हायड्रोजन सोबत तुलना केली तर आपण 12 पट आहे असं म्हणू आणि मग कार्बनच्याच अणु वस्तुमानांकासोबत जर तुलना केली तर मग तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येईल. परंतु हायड्रोजन सोबत जर तुलना केली तर नायट्रोजनचा अणु वस्तुमानांक किती आहे 14 पट आहे. कारण काय हायड्रोजनच्या 14 पट आहे म्हणजे हायड्रोजनच्या 14 पट आहे म्हणजे काय त्याचा 14 आहे हायड्रोजनचा 1 आहे हे सोयीचं झालं हायड्रोजनच्या सापेक्ष तुलना करणं म्हणजे काय. आता कार्बन सोबत कसं ते आपण पाहू. आता कार्बन सोबत तुलना केल्यानंतर कार्बनच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान किती आहे तर हायड्रोजनचं कार्बन सोबतच तुलना करायची हायड्रोजनची म्हणून कार्बनच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान बरोबर आपल्याला त्याची जर तुलना करायची झाली तर काय करावं लागेल 12×1/12 आणि 12×1/12 म्हणजे आपण जर याला सोडवलं तर काय होईल ह्याला छेद करीत नाही म्हणजे 1 असतो 12×12 भागल्यानंतर 1 येईल आणि 1×1 गुणाकार जर केला तर किती येईल 1 येईल म्हणजे 12×1/12 आणि 1×1 म्हणजे 1 म्हणजे हायड्रोजनचं कार्बन सोबत जरी हायड्रोजनची तुलना केली तरी कारण
हायड्रोजन चा वस्तुमान किती आहे एक आहे ही बाब आपल्याला यावरून लक्षात येते म्हणजे मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान निश्चित करत असताना सापेक्ष तुलना करून म्हणजे तुलना करून निश्चित करण्यात आले आपल्या पुस्तकामध्ये हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये काही मूलद्रव्यांचे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक लिहून दिलेले आहेत आणि बाकीच्यांची तुम्हाला ठरवा म्हटलेले आहे तुम्ही हा तक्ता या तक्त्याचं निरीक्षण करा आणि बाकीच्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक ठरवा त्या ठिकाणी हायड्रोजनचं अणुवस्तुमान दिलेलं आहे एक हेलियमचं अणु हेलियमचं चार दिलेलं आहे लिथियम सात बेरिलियम नऊ आता हायड्रोजनचा हायड्रोजनची संज्ञा एच हेलियमची एच ई लिथियम एल आय सात बेरिलियम बीई नऊ बोरॉन बी अकरा कार्बन सी म्हणजे बारा नायट्रोजन एन चौदा ऑक्सिजन ऑक्सिजनचा तर तुम्हाला कडा म्हटलेला आहे ऑक्सिजनचा अणुअंक आठ आहे आणि अणुवस्तुमान किती मग सोळा तो तुम्ही लिहा म्हटलेले सोळा लिहायचे त्या ठिकाणी तुम्ही फ्लोरिन एफ दिलेला आहे एकोणावीस निऑन एन ई वीस दिलेला आहे सोडियम एन ए दिलेला नाही सोडियमचा अणुअंक अकरा आहे आणि सोडियमचा अणुवस्तुमानांक किती आहे मी आताच सांगितलं होतं फळ्यावर म्हणजे तेवीस आहे त्यानंतर मॅग्नेशियम मॅग्नेशियमचा दिलेला आहे चोवीस अल्युमिनियमचा दिला नाही अल्युमिनियमचा ए एल अल्युमिनियम अल्युमिनियमचा अणुअंक आहे तेरा आणि अल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक असतो सत्तावीस सिलिकॉन अठ्ठावीस दिलेला आहे एस आय फॉस्फरस पी फॉस्फरस तुम्हाला काढायला सांगितलेला आहे फॉस्फरसचा अणुवस्तुमानांक असतो एकतीस सल्फर सल्फरचा अणुवस्तुमानांक दिलेला आहे बत्तीस एस सल्फर सीएल क्लोरिन क्लोरिनचा अणुवस्तुमानांक दिलेला आहे पस्तीस दशांश पाच ऑर्गानचा तुम्ही निश्चित करा म्हटलेला आहे ऑर्गानचा अणुवस्तुमानांक असतो चाळीस पोटॅशियमचा तुम्ही निश्चित करा पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक असतो एकोणचाळीस आणि कॅल्शियम कॅल्शियमचा सी ए कॅल्शियम कॅल्शियम म्हणजे कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक चाळीस असतो आणि पोटॅशियमची संज्ञा के ऑर्गनची ए आर क्लोरिनची सी एल इतक्या संज्ञा आपल्याला माहिती आहेत यावरून आपल्याला एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक आणि त्याचा अणुवस्तुमानांक या दोघांमधला फरक लक्षात आला असेल आता काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणुच्या अणुवस्तुमान सापेक्ष पद्धतीनं तुलना कशी केली आणि बदल होत गेला हायड्रोजन सोबत अगोदर तुलना केली असताना नंतर मात्र कार्बन सोबत तुलना केली आणि नंतर नंतर अजून काही अचूक पद्धती विकसित करता आल्या किंवा विकसित केल्या गेल्या आता त्याच्याबद्दल आपण थोडस पाहू आता सध्याच्या आधुनिक काळामध्ये एखाद्या मूलद्रव्याच्या अणुचं अणुवस्तुमान मोजण्यासाठी सापेक्ष पद्धती न वापरता त्या अणुचं एकीकृत वस्तुमान किती एकीकृत अणुवस्तुमान हे एकक वापरलं गेलं आणि हे एकीकृत अणुवस्तुमान म्हणजे काय तर या एकीकृत या एकीकृत अणुवस्तुमानाला डाल्टन म्हणतात डाल्टन या एककामध्ये मग डाल्टन हे एकक वापरलं जाऊ लागलं डाल्टन या एककामध्ये एखाद्या मूलद्रव्याच्या एकीकृत अणुवस्तुमानाला मोजल्या जाऊ लागलं आणि म्हणून डाल्टन हेच एकक वापरतात आणि डाल्टन लिहित असताना हे चिन्ह वापरतात डाल्टन हे असं यू सारखं याला डाल्टन असं संबोधलं जातं या चिन्हाच्या सहाय्यानं आणि मग हे एक दाखवतात ते आणि मग एक डाल्टन म्हणजे काय वन डाल्टन इज इक्वल टू 1.66053904 × 10⁻²⁷ किलोग्राम ही एका डाल्टनची किंमत आहे म्हणजे एक एखाद्या मूलद्रव्याच्या अणुचं अणुवस्तुमान जर एक डाल्टन आहे असं म्हणायचं झालं तर एका डाल्टन मध्ये त्या मूलद्रव्याच्या अणुचे किती कण असतील तर वन डाल्टन इज इक्वल टू 1.66053904 × 10⁻²⁷ किलोग्राम इतके त्याच्यामध्ये अणु आहेत असं त्यावरून लक्षात येईल किंवा त्याचं अणुवस्तुमान इतकं आहे एक डाल्टन हे किलोग्राम मध्ये व्यक्त केलेलं एक डाल्टनचं मूल्य आहे हे एक डाल्टनचं मूल्य या पद्धतीने आता व्यक्त केलं जातं यावरून तुमच्या अणुवस्तुमान ही संकल्पना कशी निर्धारित करण्यात आली किंवा आपल्याला कशी करता येते आधुनिक पद्धत कोणती अगोदर कशी वापरत होते हायड्रोजन सोबत आणि नंतर कशी याबद्दलच आपल्याला याच्यावरून ज्ञात माहितीच्या आधारे किंवा हे कसं आहे यावरून समजून येतं.